वर्धा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आणि या पार्श्वभूमीवर एका ठराविक दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत आणि याच धर्तीवर समुद्रपूर तालुक्यासाठी गुरुवार हा दिवस बंदसाठी ठेवण्यात आलेला आहे। मात्र याला विरोध करत व्यापारी असोसिएशननं गुरुवार ऐवजी शनिवार बंद ठेवण्याची मागणी केली। यासंबंधीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। गुरुवार हा दिवस जिल्हाधिकारी साहेबांनी समुद्रपूर बंदसाठी हे केलेला आहे, पण आमचं बाजार शनिवारी बंद असते। शनिवार आणि गुरुवार दोन दिवस बंद ठेवून व्यापारी आणि ग्राहकांचं नुकसान होणार आहे, म्हणून आमचे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला शनिवार बंद द्यावा, जेणेकरून सर्व व्यापाऱ्यांना सोयीस्कर होईल। शनिवार को हमारा जनरली बंद रहता है और शुक्रवार को आपका ऑर्डर आपने हमें शुक्रवार बंद दिया है, लेकिन गुरुवार दिया है, इसलिए हमारे आपसे सभी व्यापारियों की तरफ से मैं विनती करता हूं कि आप हमारी मांग शनिवार को बंद रखने की मंजूर करें।